सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमतच्या नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बुलेटिनच्या सुरुवातीचीच पहिली महत्वाची बातमी. यशवंत जाधवांच्या चौकशीचा आज सलग तिसरा दिवस आहे. सलग तिसऱ्या दिवशी आयटीकडून ही चौकशी केली जाते. उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. शुक्रवारपासून ही कारवाई सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी आयटीकडून ही चौकशी होते आहे. आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू आहे आणि उत्पन्नाची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, शुक्रवारपासून ही कारवाई सुरू आहे. आजचा हा कारवाईचा तिसरा दिवस आहे. स्नेहल, मुंबई महानगरपालिकेची जी आर्थिक नाडी आहे किंवा सगळ्यात मोठी समिती ज्याच्यामध्ये सगळे आर्थिक व्यवहार होतात, टेंडर्स काढले जातात, अशी समिती म्हणजे स्थायी समिती. आणि या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या सुद्धा शिवसेनेकडून आमदार आहेत. भायखळा विधानसभा क्षेत्राचं त्या प्रतिनिधित्व करतात. आणि आपण बघितलं तर शुक्रवारपासून त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभागाच्या वतीनं छापे टाकण्यात आले. आज सलग तिसरा दिवस आहे. काल सुद्धा दिवसभर या छाप्याची कारवाई सुरू होती. परवा सुद्धा सलग दिवसभर ही कारवाई सुरू होती आणि आज तिसरा दिवस आहे आणि आज सुद्धा ही कारवाई जी आहे ती सुरू राहणार आहे अशी माहिती मिळते आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक कागदपत्र, अनेक महत्वाच्या वस्तू या ताब्यात घेण्यात आलेल्या आहे आणि आज आता अजून काय बाहेर येतं हे बघावं लागणार आहे. यामिनी जाधव यांनी निवडणुकीच्या वेळेला जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं काही उत्पन्न लपवलेलं आहे किंवा त्यांच्या उत्पन्नाबद्दलची माहिती दिलेली नाही असा प्राथमिक आरोप त्यांच्यावर आहे. परंतु त्याच अनुषंगानं इतर गोष्टी म्हणजे त्यांच्यावर बेनामी संपत्तीचा सुद्धा आरोप आहे. परदेशामध्ये विविध प्रकारच्या गुंतवणुकी केलेल्या आहेत आणि त्या गैरपद्धतीनं केलेल्या आहेत असा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे. तर त्यामुळे आणि हा आरोप केवळ यशवंत जाधव यांच्यावर नाही तर जाधव कुटुंबियांवर आहेत. काही शेल कंपन्या निर्माण करून त्याच्यामध्ये पैसे वळत केल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे. तर त्यामुळे आयटी विभागाची छाननी जी आहे ती वेगळ्या विषयासंदर्भात आहे आणि इतर बाबी सुद्धा या अनुषंगानं बाहेर येतात का हे बघावं लागेल. या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बदनाम करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं केला जातोय. तर दुसरीकडे विरोधक जे आहेत, विशेषतः भाजपचे काही नेते ज्यांनी स्थायी समिती अध्यक्षांवर विविध प्रकारचे आरोप लावलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण चौकशीतून सत्य बाहेर येईल. जर यशवंत जाधव यांनी काही चुकीचं केलेलं नाही तर त्यांना कुठल्याही पद्धतीची शिक्षा व्हायचं काही कारणच निर्माण होत नाही. परंतु जर त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर ते सगळं या चौकशीतून बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू आहे. या चौकशीबद्दलचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू.